मध्ये आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. चंद्रपूरच्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पात मोठी घटना. वाघाच्या हल्ल्यात 43 वर्षीय वनरक्षक महिला ठार. अमरावती येथे अनिल बोंडे यांनी इंटरनेट सेवा सुरू झाल्याचे केले स्वागत. बऱ्याच वस्त्यांमध्ये शस्त्रांच्या उपलब्धतेबाबत दिली माहिती. आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी मागे घेतले अन्नत्याग आंदोलन. पालकमंत्री राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते ज्यूस पिऊन स्थगित केले आंदोलन. आजच्या ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात एक मोठी घटना उघडकीस आली आहे. व्याघ्र गणनेची पूर्वतयारी करण्यासाठी जंगलात गेलेल्या एका महिला वनरक्षकावर वाघाने हल्ला करत तिला ओढून दाट जंगलात नेले. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि शोध मोहिमेदरम्यान त्या महिलेचा मृतदेह सापडला. मृत महिला वनरक्षकचे नाव स्वाती ढुमणे असल्याचे सांगितले जात आहे. ताडोबाच्या कोलारा वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक 97 येथे व्याघ्र गणनेची पूर्वतयारी करण्यासाठी जंगलातील कोर क्षेत्रात गेलेल्या स्वातीवर वाघाने हल्ला केला. तिथे उपस्थित त्यांच्यासोबत असलेल्या 4 वनमजुरांनी वाघाला हुसकवण्याचा प्रयत्न केला, मात्र वाघाने स्वातीला दाट जंगलात ओढत नेले. तात्काळ घटनेची माहिती वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली असता त्यांनी घटनास्थळी पोहोचून शोध मोहीम सुरू केली. अखेर शोध मोहिमेत स्वातीचा मृतदेह सापडला. सध्या व्याघ्र गणनेसाठी देशातील सर्वच जंगलात वनविभागाच्या वतीने पूर्वतयारी केली जात आहे. आज सकाळी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोलारा वनपरिक्षेत्रातील कोलारा निरीक्षक क्षेत्रामध्ये एक अतिशय दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे. आमची वनरक्षक श्रीमती स्वाती डुमणे व त्यांचे 4 सहकारी आज सकाळी गस्त करत असताना व सोबतच ऑल इंडिया टायगर एस्टिमेशन या एक्सरसाइजमध्ये जो साईन सर्वे असतो तो करत असताना सकाळी साधारणतः 4-4.5 किलोमीटर कोलारा गेट ते 97 कंपार्टमेंटमधील वॉटर होल इथपर्यंत चालत गेल्या. त्यांना समोर साधारणतः 200 मीटरवरती समोर वाघ बसलेला दिसला आणि त्यांनी मार्गामध्ये वाघ बसलेला असल्यामुळे साधारणतः 1/2 तास तिथे वाट बघितली आणि न मागे न फिरता त्यांनी एक वाट काढण्याचा प्रयत्न केला जिथे खरोतर वाट नव्हती आणि त्या दाट जंगल असल्यामुळे त्यांना तिथून बाहेर पडता आलं नाही आणि वाघाला चाहूल लागल्यामुळे अचानकपणे वाघाने त्यांच्यावरती तिथे हल्ला केला आणि अशातच त्यांचा एक दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. शवविच्छेदनासाठी त्यांचे पार्थिवास चिमूर येथे हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेले आहेत आणि पुढील कारवाई वनविभाग करत आहे. त्यांच्या परिवाराला संपूर्ण मदत करण्याची कारवाईसुद्धा वनविभाग करत आहे आणि जी एक्सरसाइज आपण आजपासून सुरू केलेली होती ती आजपासून आपण तुर्तास स्थगित करत आहोत. परंतु वनविभागाचं जे नियमित काम असतं गस्तीचं आणि बऱ्याचदा ही गस्त ही ऑन फूट आमचे सर्व कर्मचारी करतात तर ती अजूनपर्यंत कर्मचारी करत आहे आणि अशा प्रकारची ही घटना ताडोबाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच घडलेली आहे आणि अशा प्रकारची घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आम्ही सर्वजण कारवाई करत आहोत. अमरावती जिल्ह्यातील बऱ्याच वस्त्यांमध्ये शस्त्रांच्या उपलब्धतेबाबत माजी कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे यांनी माहिती दिली. तसेच शस्त्र जप्त करण्याबद्दल पण ते बोलले. अमरावतीत हिंसाचारानंतर संचारबंदी लागू करण्यात आली होती, मात्र आता कर्फ्यूमुळे सर्वत्र शांतता पसरली आहे. अशा स्थितीत भाजप नेते व माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी इंटरनेट सेवा सुरू करण्याचे स्वागत केले. मात्र अमरावती जिल्ह्यातील अनेक वस्त्यांमध्ये तलवारी, चायनीज चाकू, भाले, कुऱ्हाडी ही हत्यारे ठेवण्यात आली आहेत. पोलिसांनी हे सर्व जप्त करावे, तसेच गुन्हेगारांवर कडक कारवाई करावी अशी इच्छा पण बोंडे यांनी व्यक्त केली. 2 दिवसाच्या अगोदरच पत्रकार परिषद घेऊन मी सांगितलं होतं की संमिश्र वस्ती असलेल्या भागामध्ये गस्त जास्त वाढवावी, पोलीस फोर्स वाढवावा, परंतु संपूर्ण शहराला वेठीस धरू नये, कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद करू नये, व्यापार बंद करू नये आणि त्याला प्रतिसाद देऊन शासनाने संचारबंदी उठवली त्याचं मी स्वागत करतो. कायदा सुव्यवस्थेसाठी रात्रीची संचारबंदी असेल तर ते योग्य आहे आणि नेटबंदीसुद्धा उठवली ते महत्त्वाचं होतं, कारण विद्यार्थी किंवा वर्क फ्रॉम होम करणारे यांचा मोठा जीवाभावाचा तो प्रश्न होता.
परंतु या सोबतच अनेक शस्त्रसाठा काही वस्त्यांमध्ये आहे. काल अंजनगाव सुरजीला सुद्धा पकडला गेलं आणि तो शस्त्रसाठा, पेट्रोलचे साठे किंवा चायना चाकू, कुराडी, भाले, तलवारी या सगळ्या गोष्टी जप्त होणं अतिशय आवश्यक आहे. लॉंग टर्म शांततेकरता जे ड्रग माफियासारखे गांजा विकणारे आहेत किंवा गुटखा किंग आहे, वाळूची तस्करी करणारे आहे, त्यांच्याच अवैध धंद्याच्या भरोशावर ह्या गोष्टी होतात आणि त्यामुळं त्यांना आशीर्वाद देणाऱ्यांनी आशीर्वाद देणं थांबवावं. पोलिसांनी सदरक्षणाय खलनिग्रहणाय ही भूमिका प्रामाणिकपणे वठवावी आणि या अवैध धंद्यावर बंदी ठेवली तर अमरावतीमध्ये दीर्घकाळापर्यंत शांतता प्रस्थापित होऊ शकते. स्वाभिमानी किसान संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित करण्यात आले. पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आश्वासन दिल्यानंतर तुपकर यांनी आंदोलन मागे घेतले. सोयाबीन आणि कापसाला किमान आधारभूत किंमत मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी किसान संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी बुलढाण्यात अन्नत्याग आंदोलन सुरू केले. शनिवारी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तसेच बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी रविकांत तुपकर यांची भेट घेतली. यासोबतच कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न सरकारसमोर ठेवण्याबाबत ते बोलले आणि या संदर्भात बुधवारी 24 नोव्हेंबर रोजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत मागण्या मांडण्याचे आश्वासन पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले. त्यानंतर रविकांत तुपकर यांनी अन्नदाग आंदोलन तात्काळ स्थगित केले. डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते ज्यूस पिऊन आंदोलनाची सांगता करण्यात आली. गेल्या 17 तारखेपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माननीय रविकांतजी तुपकर हे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांच्या संदर्भात नागपूरला अन्नत्याग या माध्यमातून उपोषणाला बसलेले होते. संपूर्ण अन्नत्याग 17 तारखेला ते बसल्यानंतर नागपूर विभागातल्या प्रशासनाने त्यांना बळजबरीनं त्यांना बुलढाण्याला इथे हलवलं आणि बुलढाण्याला घरी सोडून गेल्यानंतर त्यांनी घरात न जाता शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आपलं अन्नत्याग आंदोलन मागील 2-3 दिवसापासून इथं सुरू केलेलं होतं. शेतकऱ्यांच्या विविध मागण्या, त्यातल्या त्यात सोयाबीनचे पडत चाललेले भाव, कापसाचे पडत चाललेले भाव, पीक विम्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांची होत असणारी लूट, त्याला पीक विम्याचे पैसे भरूनसुद्धा त्याला पीक विम्याचे पैसे न मिळणे, विजेच्या बाबतीमध्ये सुद्धा शेतकऱ्यांना पैसे भरून त्यांची स्वतंत्र DP त्या ठिकाणी न मिळणे, अशा अनेक विविध प्रश्नाच्या बरोबरीनं त्यांचा या शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या संदर्भातला अन्नत्यागाच्या माध्यमातून लढा इथे चालू होता. मी जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्यानं वेळोवेळी प्रशासनाच्या आणि त्यांच्या संपर्कामध्ये होतो. आज सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्याबरोबर माझी सविस्तर अशी चर्चा माननीय रविकांतजी तुपकर यांच्या विषयाच्या संदर्भात झाली. जवळपास 20 मिनिटं आम्ही चर्चा केली. माननीय अजितदादांनी मला सांगितलं की तुम्ही राज्य शासनाच्या वतीनं माननीय रविकांतजी तुपकर यांच्याकडे जा, येत्या बुधवारी त्यांच्या ज्या विविध विषय, त्यांच्या ज्या मागण्या आहेत शेतकऱ्याच्या संदर्भातल्या, त्या संदर्भातली मुंबईमध्ये बैठक मंत्रालयामध्ये आपण लावू. या बैठकीच्या निमित्तानं त्या त्या विषयाशी संबंधित असणारे मंत्री, त्या त्या विषयाच्या संबंधित असणारे अधिकारी यांना संयुक्त आपण त्या ठिकाणी बोलू आणि राज्य शासनाच्या अखत्यारीत असणारे सर्व विषय ते सोडवण्याचा प्रयत्न आपण करू आणि केंद्र शासनाच्या अखत्यारीत असणाऱ्या विषयाच्या संदर्भात माननीय पवारसाहेब जे आमचे राष्ट्रीय नेते आहेत त्यांनीसुद्धा या संदर्भातली दखल त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि मला पूर्णपणे खात्री आहे की रविकांतजी तुपकर यांनी उपस्थित केलेले सर्व शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयाच्या संदर्भात लवकरात लवकर राज्यातील सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळेल, विशेषतः सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांनासुद्धा योग्य न्याय मिळेल हा विश्वाससुद्धा मला आजच्या या बैठकीच्या निमित्तानं व्यक्त करावासा वाटतो. आज खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय झालेला आहे. गेल्या 4 दिवसापासून मी अन्नत्याग सत्याग्रह करत होतो. माझी मागणी एकच होती की सोयाबीनवाल्या शेतकऱ्याचे भाव 8000 कमी प्रति क्विंटल येऊ नये, कापसाचे भाव 12000 रुपयाच्या क्विंटलच्या खाली कमी येऊ नये आणि आमच्या मागण्यांच्या संदर्भामध्ये सकारात्मक विचार राज्य आणि केंद्र सरकार करत आहे असं आश्वासन त्यांनी आज आम्हाला दिलं. माननीय राजू शेट्टी साहेबांचं आणि पियुष गोयल साहेबांचं वाणिज्य मंत्र्यांचं 2 वेळा बोलणं झालं आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय आमची जी मागणी होती सोयाबीन आयात करू नका, पियुष गोयल साहेबांनी राजू शेट्टी साहेबांना आश्वासन दिलं की मी 1% सुद्धा सोयाबीन या देशामध्ये आयात होऊ देणार नाही,
आणि या आठवड्यात त्या संदर्भातला आदेश काढतो, त्यामुळे ती आमची एक मागणी मान्य झालेली आहे. सोयाबीनवरचा 5% GST रद्द करा. या संदर्भामध्ये पियुष गोयल साहेब अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे बैठक लावून तोही विषय पुढच्या आठवड्यात मार्गी लावणार आहेत. आणि राज्य सरकारच्या संबंधित ज्या काही मागण्या आहेत, पीक विमा, नुकसान भरपाई, महावितरणनं कनेक्शन कापू नये, आणि या अनुषंगानं स्टॉक लिमिट लावू नये सोयाबीनला, ह्या ज्या मागण्या आहेत, या अनुषंगानं डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेबांची आणि मान्य अजितदादा पवारांची चर्चा झाली. राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवारांनी आम्हाला बुधवारी 24 नोव्हेंबरला मंत्रालयामध्ये बैठक ठेवलेली आहे त्यांनी संबंधित मंत्र्यांची आणि सचिवांची, आणि त्या बैठकीला मला राजू शेट्टी साहेबाला आणि मला चर्चेचं निमंत्रण आलेलं आहे. आणि राज्य सरकारने शिंगणे साहेबांनी पालकमंत्र्यांनी या ठिकाणी येऊन सांगितलं की राज्य सरकार या बाबतीमध्ये सकारात्मक आहे आणि त्यांच्या विनंतीला मान आम्ही दिला. आणि दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचाही मला फोन आला आणि त्यांनी सांगितलं की माझं पियुष गोयल साहेबांशी आणि देशाच्या कृषीमंत्र्याशी बोलणं झालेलं आहे, तुमची तातडीनं मी दोघांबरोबर बैठक लावून देतो आणि या मागण्यांच्या बाबतीमध्ये आपण सकारात्मक विचार करू, सर आम्ही तुमच्यासोबत आहोत, असा शब्द त्यांनी दिला. दरम्यानच्या काळात बच्चू कडू साहेबांनी पण आम्हाला पाठिंबा दिला आणि आमच्यामध्ये आणि सरकारमध्ये यशस्वी राज्य सरकारमध्ये यशस्वी शिष्टाई करण्याचं काम आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेबांनी केलं आणि आज खऱ्या अर्थानं हा शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय झाला. मी शिंगणे साहेबांच्या हस्ते आज माझा अन्नत्याग तूर्त स्थगित केलेला आहे, पण आम्ही त्यांना सांगितलं की बैठक झाल्यानंतर यातल्या जर काही मागण्या मान्य झाल्या नाही आणि सरकारनं केंद्र आणि राज्य सरकारनं जर का घुमजाव केला तर मग मात्र आज महात्मा गांधीच्या मार्गानं सत्याग्रह करतो आहे, उद्या भगतसिंगाच्या मार्गानं सगळा शेतकरी रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही आणि आंदोलनाचा भडका उडेल, हे सुद्धा मी त्यांना ठणकावून सांगितलेलं आहे. मी तमाम शेतकऱ्यांचे आभार मानतो, माध्यमांचेसुद्धा आभार मानतो की शेतकऱ्यांचा विषय तुम्ही लावून धरला, आणि संबंध कार्यकर्त्यांचे ज्यांनी ज्यांनी या आंदोलनाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मला साथ दिली, माझ्यावर प्रेम केलं, या चळवळीवर प्रेम केलं, या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. आणि राजू शेट्टी साहेबांनीसुद्धा या आंदोलनाच्या अनुषंगानं निर्णायक भूमिका निभावली, त्यांचे मी मनापासून. तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याच्या निर्णयानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे विजय दिवस साजरा करण्यात आला. यावेळी पक्षाचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी विषयक 3 कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर काँग्रेसने देशभरात विजय दिवस साजरा केला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फेही विजय दिवस साजरा करण्यात आला. या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी विषयक 3 कायदे मागे घेण्याची घोषणा करताच दादर येथील टिळक भवन कार्यालयात संतापाची लाट उसळली. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि मिठाई वाटून विजय दिन साजरा केला. यावेळी काँग्रेस नेते नसीम खान, चंद्रकांत हंडोरे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. साथ में आज ही हमारी नेता जो उत्तर प्रदेश में प्रियंका गांधी जी लखीमपुर खीरी के किसानों की लड़ाई लड़ रही हैं, पूरे उत्तर प्रदेश के किसानों की लड़ाई लड़ रही हैं, उन्होंने भी मांग की है और कांग्रेस पार्टी की ये मांग है कि जो आंदोलन के दौरान जो किसान शहीद हुए हैं उनके परिवार को उचित मुआवजा मिलना चाहिए और जो जैसे मैंने कहा कि MSP जो प्राइस है जो प्रधानमंत्री जी ने देश की जनता से किसानों से वादा किया है उसको तुरंत लागू करना चाहिए. काँग्रेस पार्टीने हा मुद्दा सातत्याने डावून धरला, परंतु या देशामध्ये स्वातंत्र्यानंतर आंदोलन के बाद स्वातंत्र्य मिलने के बाद सबसे बड़ा आंदोलन इस देश के किसानों ने किया, उनका उनको धन्यवाद देते हैं और जिनके परिवार के जो लोग मारे गए जो मर गए उनको हम श्रद्धांजलि अर्पित करते हैं. आप एक बात ध्यान में रखनी चाहिए कि आज भी किसानों ने अपना आंदोलन स्थगित नहीं किया है. जब तक पार्लियामेंट में ये कानून वापस नहीं लेते तब तक नरेंद्र मोदी जी पर देश के किसानों का या पॉलिटिकल पार्टीज का बिल्कुल विश्वास नहीं है. ये आप ध्यान में रखिए, वो कहते थे हम तुमको लिख के देते है कि हम मिनिमम प्राइसेस देंगे, लेकिन फिर भी लोगों ने आंदोलन विश्वास नहीं किया कि मोदी के किसी भी शब्द पर कुटुंबीय देखील आहे. आपण बघत असाल की जर हे आंदोलन आणखी वाढलं असतं तर आणखी मोठ्या प्रमाणामध्ये जीवित हानी झाली असती, परंतु शेतकऱ्यांनी एवढं प्रचंड आंदोलन केलेलं आहे आणि विविध पक्षातनं त्यांना पाठिंबा मिळाला आहे, विशेषतः राहुल गांधीजींनी पाठिंबा दिल्यामुळे हे आंदोलन आता त्यांनी घोषणा केली काल मोदींनी की आम्ही सगळे कार्यकारी मागे घेतोय आणि त्यामुळे
अनेकांचे जीव यानंतरच्या काळामध्ये सुद्धा वाचणार आहे, त्यामुळे हा जल्लोष थोडासा दुःखात सुद्धा जल्लोष होतोय. वर्ध्यातील तुकडोजी वॉर्डात तुळशी मातेला साडी नेसवून नववधू सारखे सजवण्यात आले आणि थाटामाटात आई तुळशीचा विवाह सोहळा पार पडला. वर्ध्यातील स्थानिक तुकडोजी नगर प्रभाग क्रमांक 6 मधील नागरिक गेल्या 11 वर्षांपासून सामूहिक तुळशी विवाह कार्यक्रमाचे आयोजन करत आहेत. यावेळी सर्वांनी तुळशी मातेला वधू सारखे सजवले. तुळशी मातेने साडी नेसून भगवान श्रीकृष्णाशी लग्न केले. यावेळी सामूहिक महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सर्व नागरिकांनी एकत्र येऊन थाटामाटात सामूहिक तुळशी विवाह साजरा केला आणि एकमेकांचे अभिनंदन करत आनंद साजरा केला. आमचा तुकडोजी नगर वार्ड नंबर 6 पिपरी मेघे वर्धा. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही सामूहिक तुळशी विवाह साजरा केला. उद्देश हाच की आमच्या नगरचं नाव तुकडोजी नगर आहे आणि महाराजांचं म्हणणं होतं की या भारतात बंधू भाव नित्य वसुदे देव वरची असादे, म्हणजे हा भारत सगळेजण एकत्र आले पाहिजे, प्रेमाने बोलले पाहिजे. महाराजांची कळकळ होती की हा भारत केव्हा एकत्र येईल आणि म्हणूनच त्यांनी सामुदायिक ध्यान सामुदायिक प्रार्थना सुद्धा सुरू केलेली आहे. आणि आपण तेवढं तर करू शकत नाही, फक्त एकटा करू शकतो, पण या मोहल्ल्यातले लोक मी आलो तेव्हापासून ही प्रथा सुरू केली आणि मी गुरुदेश मंडळाचा कार्यकर्ता असल्यात नाही हा ही प्रथा सुरू केली. ते आमचे बाहुलीचे गाणे ते सुद्धा असे आमचे सामूहिकच होते आणि ते त्यांचा जो खिरापत मध्ये नाचता मध्ये तो सुद्धा आम्ही सामूहिकच सगळेजण बसून करतो. आणि काल सुद्धा आपलं आज सुद्धा या ठिकाणी जे तुळशी आयोजित केलेलं आहे तर उद्देश एकच होता की सगळेजण एकत्र यावं, सर्वांचं सहभोजन एकत्र व्हावं. आम्ही प्रत्येकाचं तिकडचं त्याला शिद वर्गणी करून गोळा केलं आणि एकत्र स्वयंपाक केला. सगळ्याच्या घरच्या तुळशी एका ठिकाणी आणल्या, मस्त सजवलं त्या तुळशीला आणि ते तो कार्यक्रम आयोजित केला. उद्देश एकच की सगळेजण एकत्र यावे आणि महाराजांची जी कल्पना आहे ते साकार व्हावी. आणि तुळशीचं महत्व तर सर्वांना माहित आहे, तुळशी हे आयुर्वेदिक औषध आहे. त्याचं पान, त्याचं फूल, त्याचं खोड, प्रत्येक गोष्ट औषधी युक्त आहे. आणि एवढंच नाही तर ते 24 तास आपल्याला ऑक्सिजन ते सर्वांना माहित आहे. त्या निमित्ताने प्रत्येकाने आपल्या घरी तुळशी लावावी. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक नागपूर. ब्रेक नंतर आपले स्वागत आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या समर्थनार्थ बहुजन मुक्ती पक्षातर्फे जळगावात जेल भरो आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने आंदोलक उपस्थित होते. गेल्या 13 दिवसांपासून जळगावात एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत. या एसटी कर्मचाऱ्यांच्या समर्थनार्थ बऱ्याच संघटनांनी पाठिंबा दिला. तिथेच बहुजन मुक्ती मोर्चाच्या वतीने रस्त्यावर उतरून जळगाव बस स्टँडवर जेल भरो आंदोलन करण्यात आले. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करा, अन्यथा बहुजन मुक्ती मोर्चातर्फे संपूर्ण राज्यभर आंदोलन करायचा इशारा पण यावेळी देण्यात आला. बाईट. मैं आमच्या अब्दुल सत्तार रंगरे, जिल्हाध्यक्ष बहुजन मुक्ती पार्टी. आज हमारा जेल भरो आंदोलन है और हमारा जो आंदोलन है राज्य सरकार के खिलाफ है. राज्य सरकार ने जो तकिल बिल माफ़ करने को होना इसके बारे में हमने 4 चरम के अंदर वो आंदोलन किया है. इसके पहले भी हमने तीन आंदोलन लिए हैं और उसके हमने निवेदन भी दिए, उसके ऊपर कोई कार्रवाई नहीं हुई. इसके लिए आज हम जेल भरो आंदोलन कर रहे हैं. ज्यावेळेस ही महाविकास आघाड़ी सरकार आली तर त्यांनी असं सांगितलं होतं की आम्ही स्थिर सरकार देऊ, पर इथे कुठलेही त्यांची स्थिर सरकार दिसत नाही आहे. आणि ज्या एसटी कर्मचाऱ्यांचे जे मागणे आहे ते मागणे त्यांनी कबुली केलेली नाही. त्यांनी लवकरात लवकर
एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मंजूर करून विलगीकरण एस टीचं करण्यात यावं. आणि आज आमचं जे आंदोलन आहे ते जेल भरो आंदोलन आहे. हे जेल भरो आंदोलन आम्ही शेतकऱ्यांचे जे वीज तोडणी विकास कपात केली जात आहे त्यासाठी आम्ही हे आंदोलन करत आहे. आणि शासनाने लवकरात लवकर यांच्या मागण्या पूर्ण करून त्यांचे सर्व जे हे आहे ते कबूल केले पाहिजे. आणि जोपर्यंत शासन मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत गंभीरपणे बहुजन मुक्ती पार्टी महाराष्ट्रभरात उभी राहणार आहे आणि अजूनपर्यंत जोराने त्याचा आंदोलन तीव्र होणार आहे. औरंगाबाद येथील पत्नी पीडित पुरुष आश्रमात 19 नोव्हेंबर रोजी जागतिक पुरुष दिन साजरा करण्यात आला. यावेळी आश्रमातील सर्व पुरुषांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन आपले मनोगत व्यक्त केले. आठ मार्च रोजी जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा केला जातो. सर्व सरकारी खासगी कार्यालयात महिला दिन साजरा केला जातो. त्या तुलनेत जागतिक पुरुष दिन क्वचितच साजरा केला जातो. स्त्री पुरुष हा भेदभाव नष्ट करण्याच्या उद्देशाने औरंगाबादच्या पत्नी पीडित पुरुष आश्रमात शुक्रवारी जागतिक पुरुष दिन साजरा करण्यात आला. या दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात पुरुषांनी सहभाग घेऊन आपले विचार मांडले. तसेच महिला पुढे जात असल्याचे त्यांनी सांगितले. स्त्रिया आता अबला राहिल्या नसून त्यांनी पुरुषांना कमकुवत केले आहे असे विचार या आश्रमातील पुरुषांनी मांडले आहेत. दुसऱ्या गुन्हेगाराला पकडणार नाही तर त्यांच्या समोर गुन्हा होत असेल तर त्यांना करणार नाहीत. पण 498 मधले प्रतिष्ठित नागरिक पकडण्यासाठी दाहोद पळत येतील. आता 498 मध्ये नवरदेव आणि नवरी एका ठिकाणी असतात. जी म्हणजे फिर्यादी आणि तिचा नवरा एका ठिकाणी असतात. आई वडील गावी कुठंतरी असतात. बहीण तिसऱ्या राज्यात असती. भाऊ बॉर्डरवर कुठंतरी मिलिटरीत एखाद्या फोर्समध्ये असतं. आणि तरीसुद्धा हे सर्वजण तिच्यावर अन्याय करतात. आणि ह्या सर्वांच्या विरोधात केस दाखल करून ज्यांना घेऊन त्यांचं सामाजिक अस्तित्व नष्ट करण्याचा प्रयत्न होतो. तर ह्या गोष्टी थांबवण्यासाठी ही हक्काची लढाई लढण्यासाठी या संघटनेमार्फत हा प्रयत्न चालू आहे. नाहीतर येणाऱ्या काळात जर आज विरोध केला नाही या कायद्याला तर येणाऱ्या काळात एक होता पुरुष असा निबंध लिहायची वेळ येईल की त्या पुरुष आपला पुरुष प्रधान देश होता. त्याच्यामध्ये आपला पुरुष प्रधान देश होता. त्यामध्ये असं होतं पुरुष घर चालवत होता. अरे तो पुरुष त्यावेळेस राहणार नाही. आज जो पुरुष प्रधान संस्कृती मी पुरुष प्रधान संस्कृतीचा पुरस्कर्ता नाही आहे. परंतु आज जी अवहेलना होते पुरुषांची त्यानुसार पुरुष आणि सामाजिक कुटुंब व्यवस्था विवाह संस्था ही नष्ट होण्याच्या उंबरठ्यावर आहे या कायद्यामुळं. फक्त आज जागतिक 19 नोव्हेंबर हा जागतिक पुरुष दिवस आहे. आणि या जागतिक पुरुष दिनानिमित्त आज आम्ही आश्रमात पुरुष दिन साजरा केला. ते पुरुष दिन साजरा करते वेळेस आम्ही शीर्षासन आंदोलन केलेलं आहे. या शीर्षासन आंदोलन करण्यामागचा उद्देश आमचा असा आहे का पुरुष जिथं गेला तिथं त्याला मदत मिळत नाही आहे. पोलीस स्टेशनला गेला तर पोलीस मदत करत नाही. न्यायव्यवस्थेकडे न्याय मागण्यासाठी गेला तर न्यायालय पुरुषांची बाजू ऐकून घ्यायला तयार नाही आहे. त्यांची मानसिकता तशी राहिली नाही का पुरुषांना न्याय द्यावा. जर अशी मानसिकता जर सगळीकडे चाललंय तर हे सगळं उलटं चाललंय. म्हणून आम्ही आज हे केलेलं आहे की हे उलटं आहे. म्हणून आम्ही सुद्धा कमीत कमी नाही सोयीचं ऐकू लागले तर उलटं व्हा. म्हणून आम्ही हे उलटं होऊन आज आंदोलन केलेलं आहे का सोयीनं ऐकलं नाही तर उलटं तरी झालं तर ऐकतील. आमचं कुठल्या तरी पद्धतीनं शासनानं ऐका का पुरुषावर अन्याय होतोय. आपण पुरुषावर अन्याय होतोय याच्याकडे जर दुर्लक्ष केलं तर नक्कीच पुरुष संपुष्टात येईल. आणि पुरुष संपुष्टात आला तर आपली विवाह पद्धत आहे ही कुठंतरी धोक्यात येत आहे आणि आलेली आहे. याच्यासाठी शासनाने वारंवार आम्ही याच्यासाठी आंदोलन करतोय. प्रत्येक गोष्ट करतोय. पण प्रत्येक वेळेस ही बाज पुरुषावर होणारा अन्याय जो आहे तो कुठंतरी दुर्लक्षित म्हणून ठरला जात आहे. म्हणून याच्याकडे कोणीही दुर्लक्ष करू नये. माणसावर अन्याय होतो. माणसावर अन्याय झाला तर तो समोर यायचं नाही. कारण एवढं आहे का माणूस इज्जतीला घाबरू लागला. इज्जतसाठी तो माणूस समोर येत नाही. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या होणाऱ्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पक्षाचे उमेदवार केले आहे. बावनकुळे यांना तिकीट देण्यासोबतच पक्षाने त्यांना आणखी एक संधी दिली आहे. या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांची ही निवडणूक अत्यंत महत्वाची ठरणार आहे. काँग्रेसने अद्याप नाव जाहीर केले नसले तरी माजी मंत्री राजेंद्र मुळक यांचे नाव जवळपास फायनल असल्याचे मानले जात आहे. उल्लेखनीय आहे की गिरीश व्यास यांचा कार्यकाळ 31 डिसेंबरला संपला तेव्हापासून ही जागा रिक्त आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीची तारीख जाहीर केल्यानंतर काँग्रेस आणि भाजपमध्ये सक्रियता वाढली होती.
अखेर गुरुवारी पक्षाने माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे नाव जाहीर करून डॅमेज कंट्रोलचे काम केले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत कामठीतून बावनकुळे यांना पक्षाने उमेदवारी दिली नव्हती. यानंतर त्यांना पक्षात मोठे पद देण्यात आले. बावनकुळे निवडणुकीत उभे नसले तरी त्यांच्या क्षेत्रांसह महाराष्ट्रात सक्रिय आहेत. येत्या 10 डिसेंबरला विधान परिषदेच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत 562 मतदार आहेत. यामध्ये महापालिकेचे 151 नगरसेवक आणि 5 सहकारी सदस्यांसह 156 मतदार आहेत. यासोबतच जिल्हा परिषदेचे 58 सदस्य, ग्रामपंचायत समितीचे 13 सदस्य, नगरपालिका व नगर परिषदांचे 336 सदस्यही मतदान करणार आहेत. भाजपचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर काँग्रेसचा उमेदवार कोण असेल याची चर्चा रंगली होती. पक्षाच्या वतीने ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांना तिकीट देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बावनकुळे यांचे जसे काँग्रेसशी चांगले संबंध आहेत तसेच मुळक यांचेही भाजपमध्ये खूप चाहते आहेत. त्यामुळे ही निवडणूक खूपच रंजक होणार आहे. होडकेश्वर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला कॉन्स्टेबलने पंख्याला ओढणी बांधून आत्महत्या केली. या घटनेने कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. अश्विनी खंडागळे असे या महिला कॉन्स्टेबलचे नाव असल्याचे सांगितले जात आहे. ती बोरकर लेआउट पिपळा फाटा येथील रहिवासी होती. अश्विनीचा पती BSF मध्ये तैनात आहे. त्यांना 2 वर्षांची मुलगीही आहे. अश्विनी येथे सासू व मुलीसह राहत होती. घटनेच्या दिवशी अश्विनीच्या मेवणीच्या घरी तुळशी पूजा होती असे सांगण्यात येत आहे. यावेळी घरात सासू, ननंद आणि तिच्या 2 मुली होत्या. रात्री 10:15 सुमारास सर्वांनी अश्विनीला तुळशी पूजनासाठी सोबत चालण्यास सांगितले. मात्र ती आजारी असल्याचे सांगून घरीच थांबली. सर्वजण निघून जाताच अश्विनीने घराचा दरवाजा बंद करून खोलीतील पंख्याला ओढणी बांधून गळफास लावून घेतला. कुटुंबीय परत आले असता बराच वेळ दार ठोठावूनही दरवाजा उघडला नाही. अश्विनीच्या मेवण्याने खिडकीतून डोकावले असता अश्विनी फासावर लटकलेली दिसली. तातडीने दरवाजा तोडून पोलिसांना कळवण्यात आले. खेळाडू सामान्यतः तंदुरुस्त असतात, त्यांचा फिटनेस इतर लोकांसाठी प्रेरणा बनतो. काटोल येथील प्रीती सातपुते या गुणवान कबड्डीपट्टूला पाहून तिला काही आजार असेल असे वाटत नव्हते. मोर्शी येथे झालेल्या विदर्भ महाकबड्डी स्पर्धेत खेळत असताना प्रीती चक्कर येऊन पडली. उपचारादरम्यान तिला ब्रेन ट्यूमर झाल्याचे निष्पन्न झाले. 7 दिवसांच्या उपचारानंतर प्रीतीचा अखेर मृत्यू झाला. या घटनेमुळे क्रीडा विश्वातच नव्हे तर कुटुंबात शोककळा पसरली आहे. येणारी सकाळ कशी असेल हे कोणालाच माहीत नाही हे खरे, पण नियमित व्यायाम करणारे आणि खेळाडूंच्या बाबतीत ते तंदुरुस्त असल्याचे बोलले जाते, पण शरीरात काय चालले आहे हे कोणालाच कळत नाही. काटोल येथील रहिवासी असलेल्या प्रीती सातपुते मैदानात गेल्यावर प्रतिस्पर्ध्यांना धूळ चाटवून देत असे. मोर्शी येथे पार पडलेल्या विदर्भ महाकबड्डी स्पर्धेत खेळत असताना प्रीती या सामन्यादरम्यान अचानक चक्कर येऊन पडली. तिला उपचारासाठी नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांना ब्रेन ट्यूमर आढळला. त्यानंतर 7 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर प्रीतीने गुरुवारी रात्री उशिरा अखेरचा श्वास घेतला. काटोल येथे शुक्रवारी दुपारी अत्यंत भावपूर्ण वातावरणात प्रीतीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 9वीत असताना शालेय राज्य चंद्रपूर येथे कबड्डी स्पर्धेसाठी तिची निवड झाली होती. नागपूर जिल्हा तसेच विभाग स्तरावरील या शालेय कबड्डी स्पर्धेत प्रीतीला सर्वोत्कृष्ट कबड्डीपटू म्हणून गौरवण्यात आले. तिला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. तिची नुकतीच विदर्भ महालीग कबड्डी स्पर्धा 2021 साठी रीती राणा सुपर टीम खामगाव येथे निवड झाली होती. तर आज VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.